उद्वनीला जी चिमनी पकडतो आपण त्यासाठी हा गुबजाळ वैशाख इकडे टाकतोय आणि इकडे सचिन दादाने अगोदरच टाकलेला तिकडे प्रसाद आता नवीन टाकतोय. एका झाडाच्या फांदीला बांधतात एका टोकावरून दुसऱ्या टोकाला दुसऱ्या किनाऱ्यावर. एक 60-70 जाळ म्हणजे जेव्हा ॲक्च्युअलमध्ये खूप पाऊस पडणार आणि खरोखर चिमणी लागायला लागतात तेव्हा या पूर्ण खाडीवर म्हणजे या पुढच्या टर्नपर्यंत हे 60-70 जाळ असतात आणि तरीसुद्धा प्रत्येक जाळाला चिमणी लागलेली असतात. म्हणजे तुम्ही बघू शकता म्हणजे किती चिमणी येतात वरती चढतात त्यावेळेस. चिमना बघा मोठी चिमणी लागली. कालपासून पाऊस सतत पडतोय त्यामुळे आता उद्वन आलेली आहे. आपण बघू शकता आता ही एवढी त्यांनी काढलीच चिमणी सगळी टपामध्ये आणि सगळी मोठी चिमणी आहे. पेरीची भरलेली चिमणी आहे ना. सुमित किती वाजता गेलेला असतो आता? 4 वाजता. काटा आपल्या रुपलेला खाल आता चिमणी आपण साफ करतोय ना ते दाखवतोय. चिमणी साफ करण्याची पण एक टेक्निक आहे त्यामुळे ते बघा कसं निशावयाने साफ करतायत. वहिनी पेर आहे ना याच्यात. हे बघा ही पेर आहे. पेरीचा चिमणा हा जो उद्वनीचा आपण बोलतो ना तो आपण कालवण करणार आहोत ना वहिनी. आणि रायपण आपल्याला बघायला भेटेल आणि प्लस कालवण. याच्यात आपण चिमण्याची फ्राय करतोय. हे फ्राय साठी ठेवलंय आणि इथे वहिनी आपण हे काय कालवण्यासाठी ना रस्सा बनवणार आहोत याचा. आणि त्याच्यामध्ये आपण फक्त आता मीठ आणि मसाला टाकलाय. अशा प्रकारे एका ताटात ही कालवणाची चिमणी ठेवली आणि इकडे फ्रायसाठी मसाला लावून ठेवलेली आहे. तर आज बघणार आहोत आपण उद्वनीचे चिमणींची फ्राय आणि कालवण. फुलका वहिनी आपल्याला दाखवणार आहेत. आज आपण टाकण्याची काय आवश्यकता नाही. हा मीठ मसाला ओके. हा आणि तिखटपणा जरा जास्त ठेवायला लागतो. तिखटपणा बरोबर. बाहेर पाऊस आहे त्यामुळे जरा आवाज जरा डिस्टर्ब होईल. हे काय घेतलं आपण आता? चिंच घेतली. चिंच घेतली का? खास याच्यासाठी चिंच वापरली जाते.
कालवणाला चांगला कुकळ आलाय वाटतं. आता बघता तुम्ही. गरम आहे म्हणून त्याच्यात ऍड केलाय. रस्सा आपल्याला पाहिजे थोडा. वा बघा कलर काय भारी आलाय आणि वास पण मस्त सुटलाय. पाऊस बाहेर पडतोय. असं गरम गरम जेवण, त्यात चिमण्याचं कालवण. वरतून आता वहिनी कोथिंबीर टाकताय. मस्त. तर फ्राय साठी आपण काय हे चिंच त्याला लावणार आहोत का? चिंच जरा चिंच आंबट नाही तर लिंबा पिळला तरी चालेल. चिंच नसेल लिंबा पिळला तरी चालेल. चिंचचा रस आणि हे भाकरीचं पीठ, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ ते कशाला? ते याला लावण्यासाठी कडकपणा येईल. तळी इच्छा आहे कडकपणा. त्यात थोडस मी मसाला पण मिक्स करते. मसाला मिक्स थोडासा म्हणजे कलर येईल. कलर येण्यासाठी बरोबर. आपण तो पीठ लावलेला आणि पिठामध्ये थोडासा मसाला पण ऍड केलेला थोडा कलर यावा म्हणून. इकडे बाहेर भाकरी चालू आहे. पाऊस पडतोय मस्त. याची गरम गरम भाकरी आणि इकडे चुलीवरची भाकरी आपण या टोपल्यामध्ये भाकरी तन्वी ठाकूर भाकऱ्या वाजते बघा. आणि आपलं कालवण आणि फ्राय बरोबर ही भाकरी आपल्याला भेटणार आहे खायला. मित्रांनो, बाहेर मस्त पाऊस चालू आहे. दिवसभर ऍक्च्युली पाऊस चालू आहे आणि आता आपली जी उधवणीची किंवा चढणीची जी चिमणी असतात तर ती रेडी झाली. त्याचा आपल्याला फ्राय आणि कालवण भाकरीशी आता खाणार आहोत. हे बघा, हे कालवण आहे. कालवणाला कलर बघा, एकदम लाल भडक एकदम मस्त आलाय. एक मसाल्याचा हा सगळा कमाल असतो. आणि इकडे फ्राय दिसते आणि त्याच्याबरोबर आपल्याला आहे ती भाकरी. आता बघ, फुल गरम आहे. आता आपण कालवण टेस्ट करतोय. कालवणाचा कलर बघा, मला एकदम भारी वाटतोय. बघूनच तुम्हाला खायची वाटणार. चिमण्याचं कालवण, चिमण्याची फ्राय, जबरदस्त टेस्ट. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, उधवणीची चिमणी आणि त्याची फ्राय आणि कालवण, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तरी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. Thank you.